आज परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात राष्ट्रवादी महिला काँग्रेस परभणी विभागाच्या वतीने इंधन दरवाढ महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. सर्वसामान्य गोरगरीब जनता या महागाईमुळे हैराण झाली आहे. मोदी सरकारने उज्ज्वल गॅस योजनेच्या नावाखाली देशभरातील महिलांना फसवणूक केली आहे. सतत दरवाढ करून नागरिकांना आपली आर्थिक गणिते सोडवताना दमछाक होत आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे व प्रदेश अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या सूचनेने संपूर्ण महाराष्ट्रात जे इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनात नंदाताई राठोड, सुमित्रा लझांडे, संगीता कडेकर, रेखा आवटे, मेमुना बी शेख, परवीन खान, आशा कांबळे, संगीता भास्कर, कल्पना दळवी, अनुसया गरुड, जनाबाई वैराड, माधुरी दीक्षित, रंजना हातगडे, शशिकला गायकवाड, प्रयोगबाई पोळ, शोभा बनसोडे, संगीत कुरील, सत्यभाबा चव्हाण, सीताबाई धुमाळ, कांताबाई भराडे, आशा कुरील, इंदुबाई परदेशी, वंदना जोगळे, उषा गरुड, लक्ष्मी शिरसे, चंद्रकला शिरसे, राधा कुरील, शुकेशनी बनसोडे, चंद्रकला शिरसे आदींनी या आंदोलनात सहभाग घेऊन केंद्र शासनाचा विरोध केला आहे. आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे, आमच्या महिला प्रदेश अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा गॅस दरवाढीचं आंदोलन पूर्ण राज्यभर आहे. आम्हाला वरून परदेशमधून आलेले कार्यक्रम आम्हाला राबवावं लागते आणि पुलिसवाले आम्हाला सतत त्रास देतात, परमिशन देत नाही आहे. आणि भाजपवाले आले तर त्यांचे बिगर परमिशनचे ते कार्यक्रम घेतात. हे चुकीचं हे आहे. आम्हाला महिलांना नेहमी नेहमी त्रास देतात. त्यासाठी आम्ही पोलिसांना विनंती करतो की आम्हाला आमच्या कार्यक्रमामध्ये दखल देऊ नाही, आमच्या कार्यक्रमामध्ये रोकू नाही. आणि महिला प्रदेश अध्यक्षाच्या सूचनेनुसार आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत. इंधन मोदी सरकार दरवाढ इंजन ह्याचे भाव वाढवत आहेत गॅसचे. आम्ही गेल्या डिसेंबर महिन्यापासून हा इंजन दरवाढीचे आम्ही आंदोलन घेत आहोत. या आंदोलनामध्ये आम्हाला आंदोलन घेताना महिलांचं खूप सहकार्य मिळते. महिलांचं गॅस सिलेंडरबरोबर महिला आमच्याबरोबर पळून येतात, कारण महिलांना काय त्रास आहे हे आम्हाला माहिती आहे. आज जनता नाही का कोरोना महामारी या बिमारीमुळे परेशान आहे. आज या रंडक्या सरकारामुळं आज या देशावर एवढं संकट आलेलं आहे. गेल्या 15 वर्षापासून आम्ही बघित आहोत स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी जेव्हा तेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेससुद्धा असंच या देशावर आंदोलन या देशावर असे संकट आले. आणि हे सुद्धा रंडकं सरकार दाढीवाल्यावरी बसलेले, पण यांनी आपली खुर्ची खाली करा, नाहीतर आम्ही जोपर्यंत त्यांनी आम्ही जसे जसे आंदोलन घेतो तसे तसे त्यांचे दर महिन्याला गॅसचे भाव वाढत आहे. आज 25 रुपये एकदम त्यांनी गॅसचे भाव वाढवलेला आहे. पण आम्ही हटणार नाही जोपर्यंत मोदी सरकारला हटवणार नाही, तोपर्यंत आम्ही महिला गप्प बसणार नाही. मोदी सरकारच्या या ठिकाणी आम्ही परभणी राष्ट्रवादी महिलाच्या अधिक पदाधिकाऱ्याच्या वतीनं आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. सांगायचे की महाराष्ट्र सोडून गुजरातमध्ये जो दर कमी आहे आणि आपल्या इथं त्यांनी 8 महिन्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये त्यांनी वाढवलेला आहे. म्हणजे 885 रुपये 50 पैसे आज त्यांना गॅस दर वाढवलेला आहे. मागणी मान्य नाही झाले तर काय करणार तुम्ही? आम्ही परत आंदोलन करणार. सय्यद खिजर, झूम ऑन न्यूज, परभणी.